गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात उत्साह झाले आहे. मात्र यंदा 19 सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराचा मानाचा आणि 122 वर्ष परंपरा असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना आपल्या गणपतीच्या स्थापनेपासून जवळपास 5 दिवसानंतर होते आणि या स्थापनेमागे एक मोठा इतिहास देखील आहे. आणि या टेंबे गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात. फार पूर्वीच्या काळापासून, निजाम काळापासून हा गणपती बसतो. 1901 ची जवळपासची स्थापना आहे. पूर्वीचा इतिहास असं सांगितलं जातं, त्यावेळेस तर आम्ही पण नव्हतो, पण असं सांगितलं जातं की पूर्वी ज्यावेळेस आपल्याला ह्या गणपतीला परमिशन भेटलं नव्हतं, निजाम काळाचा परवाना भेटला नव्हता, आणि आपण गणपती मिरवणूक काढली, काही त्या काळातील लोकांनी ती मिरवणूक अडवली. अडवल्यानंतर मग असं झालं की त्याला परमिशन नाही म्हणून थांबवण्यात आलं. थांबवण्यात आलं तर मग आपले जे काही पूर्वज होते ते इथून हैदराबादहून निजाम सरकारकडे गेले आणि निजाम सरकारकडे जाऊन ताम्रपटावर परवानगी घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर तो जो दिवस उजाडला त्याला ह्या आपले जसं सार्वजनिक गणपती बसतात त्याच्यानंतरचा 5 दिवसाचा काळ लागला. म्हणून एकादशीला हा गणपती बसतो. सगळ्या गणपतीनुसार 10 दिवस हा गणपती बसत नाही. आणि एकादशीला बसल्यानंतर 5 दिवस गणपती बसवण्यात आला. पौर्णिमेला याचं जागेवर विसर्जन असतं आणि प्रतिपदेला याची मिरवणूक असते. आणि मुख्य मूर्ती जी आहे आपल्याला समोर दिसते, ही मूर्ती या ठिकाणी 5 दिवस स्थापन केल्या जाते. ही मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. आजपर्यंत इतिहास आहे की आमच्या मंडळाने आजपर्यंत चिखल, शेण, माती, गाईचं गोमित्र, गाईचं शेण, साळवण या सगळ्याचं मिश्रण तयार लगदा करून ही गणपतीची मूर्ती बनवली जाते, जेणेकरून पाणी प्रदूषित होणार नाही. ही गणपती ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस अगदी पूर्णपणे ही माती निसटून चिखलमय होऊन जाते. न्यूज 18 मराठी साठी बीडून रोहित देशपांडे.